बँकेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासन देण्याचे काम शेकापचे नेते विवेक पाटील करत आहेत, मात्र पैसे दिले जात नाही. तर दुसरीकडे सरकार याकडे लक्ष देत नाही, त्यामुळेच ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी गुरुवारी सकाळी 10 वाजता कर्नाला बँकेच्या पनवेल येथील मुख्य शाखेवर ठेवीदारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्नाला बँकेत 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस झाला असून बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील मात्र टोलवाटोलवीची उत्तरे देत ठेवीदार खातेदार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबियांच्या आयुष्याशी खेळत आहेत. विवेक पाटील यांच्या या धोरणामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकारामुळे ठेवीदार संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी कर्नाला बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि त्या अनुषंगाने गुरुवारी हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, भाजी मार्केट, शनेश्वर मंदिर, टपाल नाका असे मार्गक्रमण करून कर्नाला नागरी सहकारी बँकेवर हा मोर्चा धडकणार आहे. कर्नाला बँकेच्या खातेदारांचे ठेवीदारांचे पैसे अनेक आश्वासनं दिल्यानंतर देखील बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील हे परत देऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे ठेवीदारांनी सातत्यानं वेगवेगळ्या मार्गानं आपला आक्रोश व्यक्त केला आहे. अनेक ठेवीदारांच्यापैकी जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ठेवीदारांना हृदयरोगापासून रक्तदाबापासून अनेक विकारांनी आता जडलेलं आहे आणि त्यामुळे त्या लोकांची हाय ही निश्चितपणानं बँकेचे अध्यक्ष म्हणून विवेक पाटील आणि त्यांच्याबरोबरच्या संचालक मंडळाला लागते. अशा परिस्थितीमध्ये देखील विवेक पाटीलांच्या दहशतीला घाबरून अनेक ठेवीदार हे आवाज उठवायला तयार नाही. अशा वेळेला या ठेवीदारांनी आमच्याकडे सातत्यानं आग्रह धरायचा का, त्यांना अटक का होत नाही सांगा, त्यांच्यावर कारवाई का होत नाही सांगा, तर त्यांना आम्ही या उद्याच्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांचा आक्रोश व्यक्त करण्याची एक संधी निर्माण करून देतो. आमच्याकडे हजारो अर्ज आहेत की ज्या माध्यमातून आमचे पैसे परत मिळत म्हणून अर्जर्व केलेले आहे आणि आमचे पैसे आजवर ज्यांनी बुडवलेले आहेत, अडकवलेले आहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून त्यांची मागणी आहे. उद्याच्या मोर्चाची आमची हीच प्रमुख मागणी असते. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर मिळावे याच्याकरता ठेवीदारांच्या पैशाकरता असलेला ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद असलेला हा मोर्चा होणार आहे आणि जो घोटाळा विवेकानंद पाटील यांनी केला आहे त्याचा जाप आणि आम्हाला गेले 6-8 महिने पैसे मिळत नाहीत बँकेकडून ते आम्हाला पैसे द्या याच्याकरता ठेवीदारच त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही विशेष काय करायची गरज नाही आहे. ठेवीदार उत्स्फूर्त आहेत आणि ते येतील बँकेसमोर, त्यांचं गारण मांडतील, त्यांचं नेतृत्व आम्ही करणार. त्याच्यामुळे झालेला घोटाळा उघड करण्यात आम्हाला यश आलं आणि आता पैसे मिळवण्यात यश येईल अशी अपेक्षा आहे आणि तीच अपेक्षा ठेवीदारांना आमच्याकडून आहे आणि म्हणून उद्या जोरात ठेवीदार येतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.